नमस्कार, मी मानसी भावसार। शहर व ग्रामीण परिसरातील दैनंदिन घडणाऱ्या धावत्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणाऱ्या आपले शहर वृत्तवाहिनीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। तर आता पाहूया आजचं विस्तृत बातमीपत्र। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्वर्गवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भाजप नेते प्रमोद महाजन यांनी एकत्र येऊन युती स्थापन केली। या दोन्ही पक्षांचे राज्यात नेतृत्व इतके मजबूत होते की या युती सरकार अनेक वर्ष जनतेची सेवा केली। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीत युतीने आपली ताकद दाखवली। मात्र 2019 साली शिवसेना भाजपात मुख्यमंत्री पदावरून फाटाफूट झाली। आता हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करताना दिसतायत। डोंबिवलीत एका कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्षांनी शिवसेनेवर निशाणा साधत आमचे नव्हे तर तुमचे हिंदुत्व संपल्याचं सांगितलं। डोंबिवलीत भाजपाचे माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या वाढदिवसानिमित्त CKP सभागृहात ते बोलत होते। कार्यक्रमात प्रमुख पाहुणे भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, महिला मोर्चा अध्यक्ष पूनम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमलता संत यांनी केले तर विश्वदीप पवार यांनी प्रमुख पाहुण्यांना शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले। यावेळी सर्व मान्यवरांनी विश्वदीप सुभाष पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। पुढे जिल्हाध्यक्ष कांबळे म्हणाले, आम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणता पण तुमचे हिंदुत्व संपलेलं आहे। भारतीय जनता पार्टीला तुम्ही हिंदुत्व शिकवू नका। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा फोटो वापरून तुम्ही निवडून आलात। आमच्या मताची किंमत तुम्ही काँग्रेस राष्ट्रवादीकडून वसूल केली। या पद वाटपाच्या कार्यक्रमात वॉर्डातील कार्यकर्त्यांना 61 पदं देण्यात आली। कार्यकर्ते वंदना गोडबोले यांना सन्माननीय सदस्य हे विशेष पद देण्यात आलं। अशी अनेक पदे वाटप करण्यात आली, कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित केलं। पद वाटपाचा कार्यक्रम संपल्यानंतर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मित्रमंडळींनी पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। लोकांसाठी मिळवलेली आपलं ध्येय धोरण, आणि आपण सगळ्यांनी जर हिंदुस्थानची सगळी परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पार्टीच्या एका मताची किंमत सुद्धा एवढी मोठी आहे की ती दिल्लीपर्यंत जाऊ शकते आणि दिल्लीतला पंतप्रधान करू शकतो, एवढी मत मताची ताकद आहे। त्या मताची ताकद जर आपण प्रचंड खोट बोलताय, हिंदुत्व सोडलं नाही, हिंदुत्व सोडलं कोण म्हणतं, आम्ही हिंदुत्व सोडलं, तुम्हाला कोणी विचारलं हिंदुत्व तुमचं किती, तुमचं हिंदुत्व संपलंय, हिंदुत्वाची गोष्ट तुम्ही करूच नका। भारतीय जनता पार्टीला हिंदुत्व तुम्ही शिकवू नका। ज्या भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान जागतिक दर्जाचे नेते नरेंद्र मोदी जी आहेत त्या पक्षाला तुम्ही हिंदुत्व शिकवू नका। नरेंद्र मोदीजींचा फोटो वापरून तुम्ही सगळेजण निवडून आला आणि आमच्या मताची दलाली केली तुम्ही, आमच्या मताची किंमत तिकडे जाऊन काँग्रेस राष्ट्रवादीकडनं तुम्ही वसूल केली आणि वरून तुम्ही आम्हाला शिकवता, तुम्हाला कोणी म्हणतो